सर पुण्यातजीचा पहिला रुग्ण आढळलेला आहे, काय सध्या परिस्थिती आहे, कधी आढळला आणि आपला पहिला सध्या काय उपाययोजना केलेल्या आहेत? पुण्यामध्ये वडगाव शेरीच्या भागामध्ये 4 ते 5 वर्षाचा मुलगा गेल्या 3 तारखेपासून ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मागच्या 2 दिवसापूर्वी त्याचा जॅपनीज एन्सेफलायटिस JE याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. आपल्याला NIV मधून त्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे. जॅपनीज एन्सेफलायटिस हा जो प्रकार आहे क्युलेक्स नावाच्या डासापासून त्याचा प्रसार होतो. हा एक व्हायरल म्हणजे विषाणूजन्य आजार आहे, परंतु हा सांसर्गिक अशा आजारामध्ये मोडत नाही, परंतु ह्याचा वेक्टर जो आहे हा वेक्टर म्हणजे ज्याच्या माध्यमातून प्रसार होतो तो डासांच्या माध्यमातून प्रसार होतो आणि क्युलेक्स नावाच्या डासांच्यापासून या व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. गेल्या 2 दिवसापासून जो रुग्ण ज्या भागामध्ये राहत होता त्याच्या घरी त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याकडे कीटकशास्त्रीय उपाययोजना म्हणजे एंटोमॉलॉजिकल सर्वे आपण ज्याला म्हणतो ती कार्यवाही आपण सुरू केलेली आहे. सर्विलन्स आणि सर्वेक्षण ज्याला आपण म्हणतो त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्या घरातील आजूबाजू घरातील लोकांचा आणि घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचा विशेष करून 15 वर्षाखालील मुलांचा रक्तजल नमुने आपण म्हणतो असे नमुने घेण्याची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर त्या परिसरामध्ये तापाचा रुग्णांचा सर्वे आपण सुरू केलेला आहे. रोज किमान 500 ते 1000 घरं आपण त्या एरियामध्ये कवर करत आहोत आणि त्याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये आपण असं शोधतो आहे की कोणाला तापाचा रुग्ण कोणी आहे का आणि असेल तर त्याची सर्व एपिडेमॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन जे आपण म्हणतो ते करण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिकेमार्फत सुरू झालेली आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजे ब्रेनच्या आवरणाचं जे इन्फेक्शन असतं इन्फ्लमेशन असतो दाह जो असतो तो त्या विषाणूंनी जो आजार पसरला जातो आणि त्याला जो जबाबदार वेक्टर आहे तो म्हणजे क्युलेक्स नावाचा डास जो आहे. तर याच्यासाठी उपाययोजना हीच करणं गरजेचं असतं की डासांची उत्पत्ती होऊन देऊ नये. कोणालाही जर डासांची उत्पत्ती आढळून आली आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या परिसरामध्ये तर नजीकच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्यांनी कळवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डास उत्पत्तीची स्थानं नष्ट करणं गरजेचं आहे. डास उत्पत्तीची स्थानं होण्यासाठी ज्या गोष्टी पूरक अशा गोष्टी आहेत त्याला त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे पावसाचं पाणी साठवून न देणं किंवा कोणतेही घाण पाणी असेल स्वच्छ पाणी असेल ते साठवून न देणं, त्या पाण्याचा योग्य निचरा करणं आणि डास जर असतील तर महानगरपालिकेला नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात कळवून त्याच्यावर इन्सेक्टिसाईड स्प्रेईंग करून घेणं, फॉगिंग करून घेणं, त्यानंतर महानगरपालिकेमार्फत जनजागृतीची ॲक्टिव्हिटी राबवली जाते. या अशा सर्व स्वरूपाच्या उपाययोजना पुणे महानगरपालिकेमार्फत केल्या जातात.